जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। लोकशाहीतल्या लढाईला सुरुवात झालेली आहे। आज आहे 4 तारीख, 24 तारखेला म्हणजे बरोबर 20 दिवसांनी सकाळी वृत्तपत्रांचे जे मथळे असणार आहेत ते मुंबई महापालिकेवरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा असा मोठाच मथळा घेऊन येणार आहेत। भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी, कारण आजची आपली पहिली सभा आहे, 26 जानेवारीला जे काही मला बोलायचं होतं ते मी आधी बोललेलो आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज भरून झालेत। 1-2 दिवसांमध्ये उमेदवारी मागे घेणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतील त्या होतील। पण मी प्रचाराला सुरुवात करण्याच्या आधी मुंबईतल्या तमाम शिवसैनिकांना, ज्यांनी ज्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती आणि ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांनी कुठेही खळखळ न करता माझा निर्णय जो मान्य केला त्यांना मी खरंच मनापासून लाख लाख नाही कोटी कोटी किंबहुना त्याहून जास्त असतील ते मी धन्यवाद देतो आहे। आणि नावं घ्यायची किती घ्यायची, इकडे किरण आहे, अरविंद आहे, आणखीन बरीच लोक आहेत, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आहे। सगळ्यांना धन्यवाद। आणि किरण कुठे? किरण, या अशा निष्ठावान शिवसैनिकांमुळे आपण पुढे जात असतो आणि खरंच मनापासून धन्यवाद। आहे आपली 26 तारीख झाल्यानंतर पुन्हा एक त्यांनी काहीतरी मेळावा वगैरे घेतला आणि मग त्याच्यामध्ये कोणाचा घसा बसला कोणाचं काय बसलं मला काय माहिती नाही, पण आरडाओरडा खूप झाला। मला 2 गोष्टींचं मी नातं लावतोय, कारण मध्यंतरी भाजपाचे अध्यक्ष बोलले की आमचे काय मनभेद आहेत पण मतभेद नाहीत का, मतभेद आहेत पण मनभेद नाही, म्हणजे मला काय अर्थच कळला नाही। आणि हे आमची म्हणजे फ्रेंडली मॅच आहे, एका पक्षाचा अध्यक्ष म्हणतो हे फ्रेंडली मॅच आहे आणि सगळे त्यांचे लिंबूटिंबू म्हणतात कौरव पांडवांचं युद्ध आहे, म्हणजे मग आता नवीन महाभारत लिहायचं आहे का की कौरव आणि पांडवांची फ्रेंडली मॅच झाली, ते जे काय महाभारत घडलं ते काय फ्रेंडली मॅचचं होतं का? पण मग महाभारत बोलायचं असेल तर मग तुमच्यामध्ये बृहन्नड्डा कोण आहे, शिखंडी कोण आहे, पाखंडी कोण आहे, सगळी पात्र आहे उद्या समोर, पण मला एवढं लांब काय जायचं नाही। मुंबई आणि मुंबई महापालिका या निवडणुकीच्या विषयावरती तर मी बोलणार आहेच, त्याच्यासाठी तर आलोय, पण तत्पूर्वी आजूबाजूचे जे काही विषय आहेत ते सुद्धा तुम्हाला थोडं सांगायला पाहिजे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येत्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेला अवकात दाखवून देऊ। खूप चांगलं केलं तुम्ही बोललात ते, कारण गेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी तेव्हाचे मुख्यमंत्री बोलले होते की या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही, आज शिवसेना इकडेच आहे, ते बोलणारे कुठे दिसत नाही आहेत। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्याला खास धन्यवाद देतो आहे की तुम्ही आमच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवलेली आहात। जो जो कोणी शिवसेनेला आव्हान देतो तो पुढच्या राजकारणात दिसत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे, तुमचा अनुभव तुम्हाला येईल। पण तो त्यांनी जो काय आव आणला होता, एक म्हणे काय पारदर्शकता पाहिजे, बोलण्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, कारभारामध्ये पारदर्शकता पाहिजे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जी काय प्रतिक्रिया द्यायची ती दिली, पण त्यांच्या पारदर्शकतेचा जो काही मुखवटा होता
तो त्यांच्याच केंद्र सरकारच्या आर्थिक अर्थ मंत्रालयाने टराटरा फाडला आणि हा इकॉनॉमिक सर्वे 2016-2017 आम्ही मुद्दामून घेऊन आलेलो आहे, पूर्ण अहवालच घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दामून इकडे पान पण मार्क करून आणलेलं आहे. आणि या केंद्राच्या अहवालामध्ये म्हटलं आहे की मुंबई महापालिकेचा कारभार हा देशामध्ये सर्वात जास्त पारदर्शक आहे. मी खरंच ज्यांनी ज्या अर्थमंत्रालयाने म्हणजे सरकार भाजपचं आहे, केंद्रामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली आहेत, त्यांच्या खात्यातल्या त्या एका डिपार्टमेंटने हा अहवाल केलेला आहे, त्यांना मी धन्यवाद देतो आहे की आपण आपला अहवाल पारदर्शकपणाने करून हा आम्हाला वेळेवरती दिलात. त्याच्यामुळे तुमच्याच लोकांची आता बोबडी वळलेत, आधीच बोबडे त्याच्यात बोबडी वळले, म्हणजे कसं झालं असेल मला तर दिसत नाही, कळत नाही मला. याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःचे दात घशात घालून घेणे, म्हणजे एक म्हण होती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे, याला म्हणतात स्वतःच्या हाताने स्वतःचे दात पाडून घेते. आता बोळक्या दाताने या आमच्या अंगावर, सगळं बोळकं झाले, दात गेलेत घशात, आता आरोप कसला करणार. आम्ही जी काय होर्डिंग्स लावलेली आहे, डीड यू नो, गेल्या 5 वर्षापूर्वी लावली होती, करून दाखवलं, पुन्हा हे सुद्धा करून दाखवलं, या 5 वर्षानंतर सुद्धा करून दाखवणार आहोत. मागे एकदा कार्यक्रम झाला होता मुख्यमंत्र्यांसोबत महापालिकेमध्ये, मी प्रामाणिकपणाने त्याने सांगितलं होतं की आम्ही जी काय कामं केलेली आहेत महापालिकेमध्ये, त्या कामामध्ये त्या कामाचं श्रेय मी तुम्हाला सुद्धा देतोय, कारण नवीन कल्पना काही सुचवल्या नसल्या तरी निदान चांगल्या कामामध्ये अडथळा आणला नाही, केवढी मोठी मदत केलीत. पण फुकट श्रेय द्यायचं म्हटलं तरी घेण्याची लायकी पाहिजे. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, पारदर्शकता पाहिजे, मग झाला ना पारदर्शक हा अहवाल आहे ना. म्हणजे जी काय कामं मुंबईमध्ये झालेली आहेत, आम्ही जी मांडलेली आहेत, ती मी म्हणेन माझ्या शिवसेनेने केली आहे, त्याच्यामध्ये भाजपचा संबंध नाही, त्यांनीच तो नाकारलेला आहे. आणि अमित शहा जे म्हणतायत की मनभेद आहेत, मतभेद नाहीत किंवा काय असेल ते, मग जरा या मुंबईमध्ये पुन्हा मी इकडे या व्यासपीठावरती यायला तयार आहेत, होऊन जाऊन दे, लोकांच्या समोर माझी तयारी आहे. कोणत्या मुद्द्यावरती आपले मनभेद आहेत किंबहुना मतभेद आहेत ते जनतेला कळू तरी द्या. आहेत जरूर, भारतीय जनता पक्षाशी जरूर मतभेद आहेत, जरूर मनभेद आहेत. आम्ही हिंदुत्व सोडत नाही, जर तुम्ही सोडत असाल आमचा मतभेद आहे. आम्ही राष्ट्रीयत्व सोडणार नाही, पाकिस्तानचा विरोध आमचा कायम आहे. तुम्हाला पाकिस्तानच्या नवाज शरीफच्या गळ्यात गळा घालायचा असेल, आमचा मतभेद आहे, मनभेद आहे. आणि नोटबंदी केल्यानंतर तमाम गोरगरिबांना स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी बँकेसमोर दिवस दिवस तासन तास रांगेत उभं करून तुम्ही काश्मीरमध्ये जो एक अतिरेकी मारला, त्याच्या भावाला, बुराणवाणीच्या भावाला घरपोच जाऊन पैसे देणार असाल तर आमचे मतभेद आहेत, जरूर आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन संपादित करून उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, आमचे मतभेद आहेत, जरूर आहेत. किती ठिकाणी मतभेद आहेत, आहेत ना मतभेद आहेत, मी सरळ सांगतोय. त्या पलीकडे कोणते मतभेद आहेत मला सांगा आणि जनतेलाही कळू द्या कुठे आपले मतभेद झालेले. पण हे सगळं आपण बघत असताना, भोगत असताना, पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो, जे मी मागे बोललो होतो की मुख्यमंत्री हा राज्याचा असतो, पंतप्रधान हे देशाचे असतात, आणि त्यांनी कोणत्याही एका पक्षाच्या प्रचारासाठी जाता कामा नये, त्यांना जाता येणार नाही. पण पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो, वेळ कुठे, कारभार करायला वेळ नाही आहे, सगळेजण अडकलेत. लोकसभा, लोकसभेनंतर विधानसभा, महापालिका, ग्रामपंचायत, सोसायटीची निवडणूक, सगळीकडे मुख्यमंत्री फिरतायत, सगळीकडे पंतप्रधान फिरतायत, कारभाराकडे लक्ष नाही. आणि मग कारभार कसा चाललाय, आज जे मी अभिमानाने सांगतो की आम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी केलं आणि त्यांच्या हातामध्ये टॅब दिला, हे मी अभिमानाने सांगतो. पण तुमचा कारभार कसा चाललाय, कालच पेपरमध्ये मी बातमी वाचली, हिंगोलीमधली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली, एका 3रा इयत्तेतल्या मुलीच्या दप्तरामध्ये एक खेळणं सापडलं. म्हणजे ती खेळणं घेऊन शाळेमध्ये गेली होती
मित्रांना दाखवायला, मैत्रिणींना दाखवायला, तिसऱ्या इयत्तेतली म्हणजे केवढी असणार? आणि ते दप्तरातलं खेळणं बघितल्यानंतर शिक्षकांचे डोळे पांढरे झाले, पोलिसांची धावाधाव झाली, मग त्या मुलीच्या वडिलांना पकडून आणलं. असं खेळणं होतं काय माहिती आहे तुम्हाला? त्या मुलीने खेळणं म्हणून जे शाळेमध्ये नेलं होतं ते होतं तिच्या वडिलांचं गावठी पिस्तूल. आतमध्ये काडतूसं भरली होती. गंमत म्हणून जर का चाप दाबला गेला असता तर काय झालं असतं? तिसऱ्या इयत्तेतल्या मुलीच्या दप्तरामध्ये हे खेळणं आलं कुठून? जाहीर करा ना, कोण तिच्या वडिलांना पकडलं त्याचंही नाव जाहीर करा. ते झालेलं आहे. आणि अशी खेळणी जर का मुलांच्या दप्तरात जात असतील मग तुम्हीच तुमचा प्रश्न तुम्हाला विचारा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? मुलांच्या दप्तरामध्ये गावठी कट्ट्या सापडतोय. मुख्यमंत्र्यांना वेळ आहे, अजिबात वेळ नाही. कारण का? शिवसेना संपवायचे, शिवसेना संपवायचे. अरे तुमच्या पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपू शकत नाही. अनेकांनी प्रयत्न केला ते संपले, पण माझी शिवसेना नाही संपलेली. कशासाठी तुम्ही हे सगळं करता आहात? एक तर देश ज्या दिशेने चाललेला आहे, तुम्ही या मुद्द्यावरती आमच्या बरोबर तुम्ही काय असेल ते चर्चा करा. आता येताना मी काँग्रेसचं एक होर्डिंग बघितलं, रस्त्यावरती खड्डे 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 खड्डे. कारण त्यांना खड्डेच दिसणार, जायचंच आहे त्यांना तिकडे. जायचं कुठे? कुठे चाललात? खड्ड्यात जा. जुना कुठला तरी फोटो आणून लावलेला आहे. अरे संपूर्ण देश तुम्ही खड्ड्यात घातलाय, म्हणून देशाने तुम्हाला खड्ड्यात घातलंय. आता कशाला येऊन होर्डिंग लावताय? गप बसा ना, घरी पडून राहा. एक तर प्रचाराला तुमच्याकडे मुद्दे नाहीत. मुंबईसाठी स्वप्न काय आहे? स्वप्नाचा पत्ता नाही, पण अंगावरती येत आहेत, अंगावरती येत आहेत. आणि मला कल्पना आहे इथे सुद्धा बऱ्याच प्रमाणावरती व्यापारी मंडळी आली असतील, आलेत का रे? पण हा सगळा विभाग तर व्यापाऱ्यांचा आहे, इथे बसलेली आहेत सगळी, बरोबर ना रे? ही सगळी माझ्याकडे आलेली होती. त्याच्या आधीच्या काळामध्ये सगळे ते ज्वेलर्स आले होते. आला होता तुमच्यापैकी कोणी? आले होते, हात दिसत आहेत. आणि व्यापारी पण आले होते, ज्वेलर्स आले होते. का आले होते व्यापारी? आले होते का? आले होते. जी काही आज एक दहशत आहे, भीती आहे, नोटबंदी केल्यानंतर आणि त्याच्या आधी सुद्धा ज्या धाडी पडत आहेत त्या सगळ्या ह्या व्यापाऱ्यांवरती पडत आहेत. सुवर्णकार सुद्धा जे आहेत त्यांना सुद्धा जो काही टॅक्स लावला, आणखीन काही काही बंधनं टाकली, एवढे सगळे पिसाळलेले आहेत. आणि आल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बाबा अरे आता काय करता, विधानसभेच्या वेळेला तुम्ही सगळे मला सोडून पलीकडे गेला होतात, आता भोगा आपल्या कर्माची फळं. मला म्हणे नाही साप, जो हो गया व हो गया. आणि मग काहीतरी घोषणा दिली होती, मी विसरलो, काहीतरी बोललं होतं नाही, एकही भूल काय काहीतरी बोललं होतं, एकही भूल मला नाही आठवत आता पुढे काय. हां हा नाही, मी विसरलो, तुम्ही विसरलायत? या वेळेला विसरणार आहात काय? कारण तर मग एकही भूल नाही, दुबारा जो भूल होती हो फिर कभी सुधार नाही सकोगे आप. गेलात मग मेलात. आणि या संकटाच्या काळामध्ये काही जण म्हणतात ना की आम्ही म्हणे भाजप बरोबर गेलो, शिवसेनेबरोबर का येऊ, शिवसेनेने आमच्यासाठी काय केलंय? आहेत अशी काही 92-93 नंतर सुद्धा आलेली मुंबईमध्ये माणसं आहेत, त्यांना 92-93 साली शिवसेना नसती तर आपण कुठे असतो हे ज्यांना कल्पना नाही ती लोक असा प्रश्न विचारतात. आणि व्यापारी लोक आली, जे मुख्यमंत्री म्हणाले ना की आता परिवर्तन होणारच, हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे सगळ्या भाजपच्या लोकांचं. असे काहीतरी कठीण कठीण परिवर्तन, परिक्रमा आणि काय असे काय 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 शब्द असे बोलायचे की जोडाक्षरं जास्त पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे मग कळतं आपण जरा जास्त बुद्धिवान आहोत. अर्थ काय? पारदर्शक म्हणजे काय? मला नाही माहीत, तो बोलला. पारदर्शक कारभार पाहिजे म्हणजे काय करायचं? आमचा जो काय कारभार आहे हा आता महापालिकेचा कारभार कसा असतो? ज्या मुख्य ज्या सुविधा असतात ते देणं, म्हणजे प्यायला पाणी देणं, शौचालय देणं. आता त्याच्यात पारदर्शकता आणायची कशी?
आता ही पारदर्शकता तुम्ही देताय का? कारभारामध्ये पारदर्शकता पाहिजे, नाही अशी पारदर्शकता नाही देता येणार. हा तुमचा तुम्हाला लक लाभो, पण माझा मुंबईकर जो आहे ना त्याला एकच माहिती आहे की हाक मारल्यानंतर संकटाच्या समयी धावून येतो तो शिवसैनिक, बाकी मला काही माहिती नाही आहे. बरं, परिवर्तन होणार, नक्की होणार, पण मुख्यमंत्र्यांना एवढी घाई का परिवर्तनाची? अजून 2-2.5 वर्ष बाकी आहेत. केंद्रामध्ये सुद्धा 2-1 वर्ष आहेत, राज्यामध्ये सुद्धा 2-2.5 वर्ष, एवढी का घाई झाली? परिवर्तन होणार, परिवर्तन होणार. आजपासूनच तुम्हाला परिवर्तन पाहिजे असेल तर घ्या सगळ्या निवडणुका, होऊन टाक, करून टाकू आम्ही परिवर्तन, आम्ही तयार आहोत. पण उगाच काहीतरी बडबडत राहायचं, लोकांना मोठे मोठे शब्द अंगावरती फेकून गांगरून टाकायचं आणि मग आपलं कुठेतरी घोडं दामटायचं, कशासाठी करतं हे सगळं? जसं काँग्रेसने एक जाहिरात केलेली आहे, जणू सगळे काही आम्ही खड्ड्यातच घातलंय मुंबईला. आज अभिमानाने आम्ही सांगतोय डीडीओ नो म्हणून, त्यातला एक तरी मुद्दा माझा आहे तो खोडून दाखवा तुम्ही. माझं आव्हान आहे तुम्हाला, जाहीर आव्हान आहे. जी जी होर्डिंग्स आम्ही लावलेत त्यातला एक तरी मुद्दा तुम्ही खोडून दाखवा पहिला. यानं मुंबईकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, सुविधांचा प्रश्न आहे. आणि मुंबई महापालिका म्हटल्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कामं, जी कामं आम्ही केलेत आणि जी करून दाखवणार आहोत तेवढंच आम्ही मानतो आहोत. उगाच कशाला तुम्ही होर्डिंग लावताय? शिवस्मारकाने मुंबईकर सुखावला आहेच ना, तो नुसत्या स्मारकाने नाही सुखावत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर कोणी सुखावतो तो खरा मराठी आणि तो खरा हिंदू. जो सुखावत नाही तो कोणत्या अवलादीचा असतो तो मला माहीत नाही. त्याच्यासाठी स्मारकाची आवश्यकता नाही. स्मारक तर आम्ही करणार, तुम्ही करणार की नाही आम्हाला कल्पना नाही, पण मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतलं ते काम आहे का? मेट्रो करणार काय? जणू काय आधी मेट्रो नव्हती? काँग्रेसने मेट्रो केली नव्हती? तुम्ही राज्यावरती येण्याच्या आधी आपल्या देशामध्ये काही रेल्वे नव्हती? खरं म्हटलं तर पहिली ट्रेन आपल्या ह्या देशामध्ये दादर ते ठाणे ही इंग्रजांनी आणली होती. मग इंग्रजांना का घालवलं? ट्रेन आणली होती ना त्यांनी, सुधारणा केली होती ना त्यांनी. मग मेट्रो तुम्ही पुढचा टप्पा करतात, काय उपकार नाही करतात? मुंबई ते तो नावाशिवा आम्ही ब्रिज बांधू, महापालिका करणार आहे? आम्ही सांगतोय आम्ही कोस्टल रोड करणार, कारण तो महापालिका करणार. होय माझी महापालिका तो रोड करणार आहे, पण तुम्ही ज्या काय थापा मारता आहात त्याच्यामध्ये एक तरी काम मला जे दाखवा की ते मुंबई महापालिका करणार आहे, राज्य सरकार करणार, केंद्र सरकार करणार. म्हणजे तुमची इथे मुंबईचा काही अभ्यास नाही, कामं करण्याची तयारी नाही. अजूनही जनतेकडनं सूचना मागवतायत वचननामा कसा असावा, म्हणजे मुंबई अजून तुम्हाला समजली नाही. मुंबईकरांकडनं तुम्ही मुंबई समजावून घेताय आणि मग तुम्ही तुमच्या थापा मारणार आहात. मग आम्ही गेले 20 वर्ष नव्हे 50 वर्ष या मुंबईत आमचा जन्म झालेला आहे, आम्ही इथले मूळचे भूमिपुत्र आहोत. जेवढी मुंबई शिवसेनेला माहिती आहे आणि मुंबईला शिवसेना माहिती आहे तेवढा कोणताही पक्ष मुंबईला आणि मुंबईकरांना दुसरं कोणी काही माहिती नाही आहे. आमचा वचननामा आम्ही जाहीर करून किती दिवस झाले ना, 15 दिवस होऊन गेले. जो 500 फुटाच्या घरात राहतो त्याला मालमत्ता कर माफ हे मी दिलेलं वचन आहे. 700 फुटापर्यंत घरामध्ये जो राहतो त्याला मालमत्ता करामध्ये सवलत देणार आहे हे माझं वचन आहे. पण हे वचन दिल्यानंतर ही मागणी आम्हीच केली होती, मग अंमलात का नव्हती आली? पण त्यांनी मागणी अशी नव्हती केली, त्यांनी केलेली मागणी ही होती. तो मे 2016 का 2015 तो त्यांनी जो काही एक कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर केला होता त्याच्यात त्यांचं म्हणणं असं होतं की पुढील 5 वर्ष 500 फुटापर्यंतच्या घरात जो राहतो त्याचा मालमत्ता कर वाढवण्यात येणार नाही. मी म्हणतोय मी माफ करून टाकेन, तुम्ही म्हणताय वाढवायचं नाही, म्हणजे जो जास्त आहे तो तसाच ठेवू आणि 5 वर्षानंतर आणखीन वाढवू. आणि त्याहीपेक्षा आता संजय राऊत तुम्ही गोव्यातलं काय काय सांगितलं मला माहिती नाही, पण हा इंटरनॅशनल पक्ष म्हणजे असं म्हणतात की मंगळावरती सुद्धा त्यांचे 5 लाख सदस्य आहेत, असू शकतात. शनीच्या 12व्या चंद्रावरती पण त्यांचे 1.5 कोटी सदस्य आहेत, असू शकतात बाबा, कारण काय मिस कॉल कुठून येऊ शकतो? परग्रहावरनं सुद्धा मिस कॉल येऊ शकतो, आला असेल मिस कॉल, झाले सदस्य. पण एवढे सगळे सदस्य संख्या असलेला हा पक्ष पण गोव्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नाही यांच्याकडे. मी 2 दिवस गोव्यात होतो, सगळीकडे होर्डिंगवरती बघत होतो, 2 फोटो होते, एक मोदी आणि एक परिकर, आणि मध्ये तिकडे गडकरी बोलले होते की गोवेकरांनो चिंता करू नका, आम्ही तुम्हाला कराची दिल्लीवरनं मुख्यमंत्री देऊ. आणि गोवेकर जे घाबरले त्यांना कळे ना, आता मोदी आले मुख्यमंत्री म्हणून तर करायचं काय?
कारण ते कुठे जाऊ शकतात, बाजार उद्यान समितीचे अध्यक्षही होऊ शकतील, कारण दुसरा चेहरा आहे कुठे? दुसरा चेहराच नाही आहे, एकच नाव बस। आणि थापा मारताना उत्तर प्रदेशची जी काय आता निवडणूक होते त्या निवडणुकीचा वचननामा नव्हे त्यांचा जाहीरनामा मी मुद्दा म्हणून इंटरनेटवरनं डाउनलोड केला आहे, तुम्ही करून बघा डाउनलोड। आणि त्याच्यामध्ये ते जे काही त्यांनी सांगितलेलं आहे ते खरं आहे का खोटं आहे हे त्यांनीच जाहीर करावं। जी अनेक वर्ष मागणी शिवसेना करते आजही करते आहे, नवे हा अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी जवळपास 8-10-15 दिवस आधी आपल्या खासदारांनी जाऊन त्या अर्थमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे, मागणीचं पत्र दिलं होतं। त्या पत्रात म्हटलं होतं की आयकर जो आहे तो 2.5 लाखाचा 5 लाखापर्यंत मर्यादा नाही, तुम्ही जेमतेम कडक कडक 3 लाखापर्यंत नेली। आणि जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत आयुष्यभरची कमाई थकले भागल्यानंतर आयुष्यभरची काही कमाई असेल ती बँकेमध्ये टाकल्यानंतर त्या बँकेच्या FD वरचा व्याजदर जो तुम्ही कापत होतात, आमचं असं म्हणणं होतं की तो व्याजदर त्यांना वाढून द्या की बिचाऱ्याने आयुष्यभरची कमाई मर मर मेहनत करून काळा पैसा नव्हे घामाचा पैसा जो बँकेत ठेवलेला आहे त्याच्यावरचा व्याजदर वाढून द्या, ही शिवसेनेची मागणी होती। आणखीन एक मागणी होती त्याच्यामध्ये की 3-4 वर्ष गेली, 3 ते 4 वर्ष सातत्याने नापिकी, दुष्काळ, मग मध्ये कुठेतरी गारपीट, आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। महाराष्ट्रामधलाच केवळ झालेला नाही, संपूर्ण देशातला अनेक ठिकाणचा शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे। आणि यावर्षी जरा कुठे पाऊस पाणी नीट झालं आहे असं वाटत होतं, पीक चांगलं सोन्यासारखं हाती लागेल असं वाटत होतं, त्याच्यात दुष्काळात 13वा महिना यावा तशी तुम्ही नोटबंदी केलीत, संपूर्ण वाट लावून टाकली शेतकऱ्याची। एवढी वाट लागली की घरादारातली लग्न कार्य काही जणांनी बेमुदत पुढे ढकलून टाकली, अनेक घरातली लग्न कार्य ही पूर्णपणे रद्द झाली। हे पाप कोणी फेडायचं? कोण फेडणार आहे पाप? आणि आज सुद्धा तुम्ही इकडे आलेलात, मला सांगा तुम्ही बँकेच्या किंवा ATMच्या रांगेत उभे राहून थकलेले नाही आहेत? जो गोरगरीब आहे त्याला एक थोडा काळ बरं वाटलं की अरे बरं झालं त्या शेटला सुद्धा माझ्या रांगेत उभं केलं, पण शेटला उभं केल्यानंतर रांगेमध्ये मला कुठेही शेट दिसला नाही उभा राहिलेला, दिसला तो गरीब माणूस। बँकेतल्या रांगेमध्ये मेला तो गरीब माणूस मेला, 100च्या वरती जे मरण पावले त्याच्यात कोणी श्रीमंत गेलेला नाही, त्याच्यात मेला तो गरीब मेलेला आहे, श्रीमंत कोणी मेलेला नाही आहे। आणि म्हणून मी मागणी केली होती की नोटबंदीचे हा 13व्या महिन्यामध्ये संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करा, ही मागणी शिवसेनेने केली होती। आणि मग आता त्यांचं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा जो जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा जर नेटवरचा खोटा असेल तर तुम्ही आधीच सांगा की हे खोटं आहे म्हणून, एकदा कळू द्या। त्या जाहीरनाम्यामध्ये एक त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं सरकार आलं, म्हणजे किती विश्वास आहे बघा, माहिती आहे त्यांनी येणार नाही आणि म्हणून बोलून टाकलेलं आहे कदाचित, की जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आलं तर पीक कर्ज हे माफ केलं जाईल आणि पुढे जे काही कर्ज मिळेल त्या कर्जावरती व्याज आकारलं जाणार नाही, हे वचन हे त्यांच्या जाहीरनाम्यातले एक कलम त्यांच्या नेटवरच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, त्याची सुद्धा मी कॉपी इकडे आणलेली आहे, ही सुद्धा त्यांची इकडे कॉपी आहे, ही आणले मी कॉपी त्याची, आणि त्याच्यामध्ये एक टॅग केलेलं ते त्याच्यात ते लिहिलेलं आहे। मग उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता तिकडे तर अजून सरकार यायचं आहे, महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, चला उद्या निर्णय घ्या, शिवसेना तुम्हाला माफ करेल आणि शिवसेना तुम्हाला पाठिंबा देईल। पण फक्त निवडणूक तोंडावर आल्यानंतर थापा मारायच्या आणि निवडून दिलेल्या लोकांना लाथा घालायच्या, हे कोणतं काम, ही कोणती पद्धत? म्हणजे निवडून येईपर्यंत वाटेल त्या बेलगाम थापा मारायच्या तुम्ही, आम्ही तुमचं पीक कर्ज माफ करून टाकू, मग उत्तर प्रदेशला देणार असाल तर जरूर द्या, पण माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारले, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा पीक कर्ज माफ करा। आहे ना महाराष्ट्रात सुद्धा निवडणूक आहेत, मुंबई महापालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, सगळीकडे निवडणूक आहेत, काय तिथे जे कोणी मतदान करणार आहेत ते काही शेतकरी नसणार आहेत?
पण निवडणुकीच्या तोंडावरती मुद्दामून जायचं आणि लोकांना काहीतरी एक असं संमोहन टाकून द्यायचं की लोक पटापटा तुमच्याकडे मतं टाकून मोकळे होतात आणि नंतर एकदा का तुम्ही निवडून आलात की वेटोळं घालून फणा काढून बसायचं. ही संस्कृती आपल्या देशामध्ये कधी रुजली नाही आणि या पुढे सुद्धा रुजणार नाही आहे. आज ही मुंबईची लढाई आहे. आज खरं म्हणजे वृत्तपत्रामध्ये आणखीन एक बातमी आलेली आहे. डोंबिवलीमध्ये जे साहित्य संमेलन सुरू आहे, मराठी साहित्य संमेलन, त्याचे जे अध्यक्ष आहेत श्रीपाल सबनीस, त्या सबनीसांचं मी आज जाहीर अभिनंदन करतो आहे. जाहीर अभिनंदन, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. श्रीपाल सबनीस, बाकी मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण आज तुम्ही जे काही धाडस दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तमाम महाराष्ट्र मानाचा मुद्रा करतोय, नव्हे शिवसेना आणि मी स्वतःसुद्धा तुम्हाला मानाचा मुद्रा करतोय. इतर कोणामध्ये धाडस नव्हतं, आम्हीही बोलतो, पण साहित्यिक म्हणून तुम्ही आज जे बोललेले आहात, व्यासपीठावरती ज्या व्यासपीठावरती तुम्ही होता त्याच व्यासपीठावरती मुख्यमंत्री होते आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांचे सुद्धा कान उपटलेले आहात. आणि तुम्ही जे बोललात की मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या नकाशाचे कृपा करून तुकडे करू नका, हे तुमचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. आणि मग आपण ठरवायचं आहे, ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या सगळ्या बघितल्यानंतर जर साहित्यिकांच्या मनामध्ये आता भीती नव्हे खात्री पटली असेल की हे महाराष्ट्राच्या नकाशाचे तुकडे करणारी ही माणसं आहेत, तर संयुक्त महाराष्ट्राला आपण मतदान करणार का महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्याला तुम्ही मतदान करणार हे मुंबईकरांनी ठरवायचं. प्रत्येक वेळेला मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडण्याचा डाव नाही, तोडण्याचा डाव तर कोणी करू शकत नाही, त्याला आम्ही उभा चिरून टाकू, ठेचून टाकू, आणखीन काय करायचं ते करून टाकू आम्ही. आणि म्हणून मला त्याच्याबद्दल वेगळं काही बोलायचं नाही आहे. मुंबईच्या गळ्याला तुम्ही हात तर घालून बघा, तुम्हाला आम्ही उभं चिरू हे शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलेलं आहे ती आमची भूमिका आज सुद्धा आहे. आणि मुंबईची मला भीती नाही आहे, पण मुंबईकरांना गाफील ठेवून जर माझ्या महाराष्ट्राचा तुकडा तुम्ही करणार असाल तर जे मुंबईचे बाजूला करणाऱ्याचं आम्ही करू तेच महाराष्ट्राचा तुकडा करणाऱ्याचं सुद्धा आम्ही करू, हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगतोय. म्हणजे बसायचं खुर्ची भोगायची आणि मनामध्ये पाप घेऊन बसायचं, नाही हे असं नाही होणार. आज एक चांगला कारभार करून चांगला वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. कितीतरी चांगल्या गोष्टी, मला आता तुम्हाला तेच सांगायचे जे कार्यकर्ते इकडे आहेत, या वचननामा घ्या आणि वचननामा घेऊन घराघरामध्ये जा, बघा आम्ही तुमच्यासाठी काय करणार आहोत. पाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे, गेल्या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी आपण टी व्हीवरती पाहिलं की दिल्लीपासून दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद सगळे तुंबले, पण आपली मुंबई आपण तुंबून दिली नाही. त्या शहरांपेक्षाही जास्त पाऊस हा मुंबईमध्ये झाला, पण मुंबईमध्ये पाणी आपण तुंबून दिलं नाही, कारण गेली 5-10 वर्षातली आपली मेहनत. कोणीतरी देते आपल्याला शाबासकी, जी होर्डिंग आपण लावलेली आहे ती सगळ्यांनी एकदा वाचा, काय काय आपण केलेलं आहे गेल्या 5 वर्षात 10 वर्षात काय काय केलं आहे हे एकदा आपल्याला तरी माहिती असायला पाहिजे. आणि या सगळ्यांचा डाव हाच आहे की चांगल्या केलेल्या कामांपासून लक्ष विचलित करायचं आणि फालतू गोष्टींमध्ये आपल्याला अडकून ठेवायचं, मग पारदर्शक करायचं, हे करायचं, ते करायचं. अरे हिंमत असेल तर केलेल्या कामावरती बोल आणि आमचे दावे खोडून दाखव. चल, माझं आव्हान मी पुन्हा एकदा देतोय तुम्हाला. यावेळेला आम्ही हेच ठरवलेलं आहे की गेले 20 वर्ष मुंबईकर सातत्याने शिवसेनेवरती, होय मी आता म्हणतो शिवसेनेवरती, या शिवरायाच्या झेंड्यावरती, कारण हा झेंडा कसा आहे, दोन टोकाचा आपला भगवा आहे. मधल्या काळामध्ये मी ज्या वेळेला आलो होतो शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या वेळेला, संपूर्ण दक्षिण मुंबई भगवी झाली होती, पण महाराजांचा भगवा नव्हता, दोन टोकाचा भगवा नव्हता, शिवसेनेचा द्वेष एवढा तुमच्या नसानसामध्ये भिजलेला आहे की महाराजांचा झेंडा सुद्धा तुम्ही त्याचाही अपमान करून टाकलात. हा झेंडा जो आम्ही घेतलेला आहे तो काय उगाच काहीतरी शिवसेना प्रमुखांनी चित्र काढलं आणि मग कोणाला तरी सांगितलं जा रे बघ बाजारात कोणतं कापड उपलब्ध आहे स्वस्तात मिळेल ते घेऊन ये आणि तो भगवा घेऊन आला, असं नाही झालेलं. 350-350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून ज्या संघटनेचा जन्म झाला त्या संघटनेचा झेंडा सुद्धा, ध्वज सुद्धा हा छत्रपती शिवरायाचा हा दोन टोकाचा आहे. पण शिवसेनेचा द्वेष तुमच्या नसानसामध्ये आता एवढा भिनलेला आहे की साधी झेंड्याची दोन टोकं सुद्धा तुम्हाला टोचायला लागली आणि म्हणून तुम्ही एक टोक कापून टाकलं.
आणि असं ज्यांनी शिवरायाच्या ध्वजाचा सुद्धा अपमान केला त्यांच्याकडनं आम्ही शिवरायाचा इतिहास आणि शिवरायाचं स्मारक उद्या आम्ही अपेक्षित धरायचं? एक तर त्या राहुलने चांगलं काढलं, राहुल कुठे गेलं, राहुल शेवाळे, त्यांनी चांगलं चांगली साल्टी काढली. शिवस्मारक असो, आंबेडकर स्मारक असो, त्याची वर्क ऑर्डर किंबहुना टेंडर नोटीस सुद्धा कुठे निघालेली नाही, निघाले का रे? आणि पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, बघा कायदा काय सांगतो ते बघा. ज्याचं टेंडर निघालेलं नाही, ज्याचं वर्क ऑर्डर निघालेलं नाही, अशा कामाचं भूमिपूजन जलपूजन करणं हे कायद्यात बसतं का हे सांगा मला. पण निवडणुकीच्या तोंडावरती घाई 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 एवढी घाई की टेंडरचा पत्ता नाही, वर्क ऑर्डरचा पत्ता नाही, इकडे भूमिपूजन केलं तिकडे जलपूजन केलं, आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन करून वर्ष दीड वर्ष होऊन गेलं, एक वीट तिकडे लागलेलं नाही, तरीसुद्धा आम्ही आंबेडकरांचं स्मारक करणार, शिवस्मारक करणार, मेट्रो आणणार. आणि मेट्रो म्हटल्यानंतर खास करून मी गिरगावकरांच्या आज समोर आलेलो आहे. आधी मेट्रो कशी कुठून कशी जाणार होती तुम्हाला कल्पना आहे? किती घरं जमीन दोस्त करून ही मेट्रो जाणार होती तुम्हाला माहिती आहे? अनेक कुटुंब बेघर करून ही मेट्रो जाणार होती. आणि मला ज्या वेळेला कळलं की महापालिकेमध्ये मेट्रोचा आराखडा येतोय, काय करायचं, म्हटलं हा पुन्हा पाठवा, प्रस्ताव पुन्हा पाठवा. पुन्हा का पाठवा? म्हटलं हा प्रस्ताव पूर्ण नाही आहे. मग काही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे फोन आले मला की अहो उद्धवजी हा आराखडा पूर्ण आहे. म्हटलं नाही, पूर्ण आराखडा नाही आहे. नाही, आम्ही तुम्हाला दाखवतो स्टेशन कुठे होणार, त्याचा मार्ग कुठून जाणार, अंडरग्राऊंड कुठून जाणार, वर्ण कुठून जाणार. म्हटलं नाही, आराखडा पूर्ण नाही आहे. तुले काय पाहिजे तुम्हाला? म्हटलं काय पाहिजे म्हणजे? म्हटलं तुम्ही जो काय आराखडा दाखवत आहात, स्टेशन कुठे होणार ते दाखवणार, मार्ग कुठून कुठे वळणार ते दाखवत आहात, बिल्डिंग्स कुठल्या जमीन दोस्त होणार ते दाखवत आहात, मग त्या बेघर होणाऱ्या लोकांचं तुम्ही काय करणार? ही माझी काही अनधिकृत इमारतीमध्ये राहणारी भाडोत्री माणसं, म्हणजे भाडं देणारी बिचारी साधी असली तरी बाहेरून आणून राहायला ठेवलेली माणसं नाही, तिकडे हक्काने इकडे जन्मलेले माझे गिरगावकर आहेत. त्यांना घरं कुठे देणार? नाही, आम्ही त्यांना तिथेच घरं देऊ. म्हटलं नाही, तिथेच नाही. मला मुंबईमध्ये कोणीही एकही माणूस मेट्रोग्रस्त मी होऊ देणार नाही म्हणजे नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांचं घर कुठे देणार हे नकाशात दाखवत नाही, तोपर्यंत तुम्हाला मी मेट्रोची एक वीटसुद्धा रचू देणार नाही. मग त्याच्यामध्ये 5-6 महिने होऊन गेले. मग परत फोन आला, उद्धवजी आमचं आता सगळी तयारी झालेली आहे, कधी तुम्हाला आम्ही प्रेझेंटेशन देऊ? म्हटलं नाही, मला प्रेझेंटेशन नको. ज्यांची घरं जाणार आहेत त्या लोकांना मी बोलवीन, आमच्या लोकांना बोलवतो इथल्या, आणि त्यांना तुम्ही प्रेझेंटेशन द्या. ते जर का हो बोलले तर मेट्रो पुढे जाईल, नाहीतर मेट्रोवरती फुली. मग सगळे घरी आले. घरी आल्यानंतर पांडुरंग सकपाळ त्या सगळ्या लोकांना घेऊन आले, किती बिल्डिंग जाणार होत्या, किती कुटुंब बेघर होणार होती, सगळ्यांना बसवलं. आणि मग त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलं की ही जी बिल्डिंग जाणारी इथली लोकं जी आहेत त्यांना आम्ही इथे जागा देतो आहोत, ही जी काही जाणार आहेत त्यांना इथे जागा देतो. म्हटलं असं नकाशावरती मार्क करून त्यांना तसं सांगा की तुमचं घर हे इथून इथे जाणार आहे. कारण काही एक दोष नसताना जी काही कुटुंब इथे राहत आहेत, घरदार आहे त्यांचं, छोट्या छोट्या खोल्या आहेत, त्यांची दुःखं त्यांना माहिती आहेत. त्यांनी अचानक घर बेघर झाल्यानंतर मुलाबाळांच्या शाळेचं काय करायचं, ऑफिसचं काय करायचं, घरी असलेल्या आईवडिलांचं काय करायचं, अचानक फेकून देणार तुम्ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये? नाही चालणार म्हटलं असं. मग काही जे व्यापारी होते ते म्हणाले आमच्या दुकानाचं काय होणार? म्हटलं त्यांच्याही प्रश्नाचं उत्तर द्या. मग त्यांनी सांगितलं की इकडे जे मार्केट आहे तिकडे आम्ही तुम्हाला FSI वाढून देऊ, हे करून देऊ, आणि तिकडेच तुमचं पुनर्वसन करू. आणि सगळं झाल्यानंतर मी सगळ्यांना विचारलं बाबा मान्य आहे तुम्हाला? त्यांनी हो साहेब असं होणार असेल तर आम्हाला मान्य आहे. म्हटलं मग ठीक आहे, मग करा काम. जो मरे एक असा आभास केला जातो की शिवसेना ही विकासाच्या विरोधात आहे, विकासाच्या विरोधात आहे. नाही, विकास आम्हाला हवा आहे. विकास नको म्हणणारे आम्ही कर्मदरिद्री नाही, दळबद्री नाही होत. पण आमचीच थडी बांधून जर का तुमच्या बिल्डिंगी उभा राहणार असतील तर त्या बिल्डिंगी मी जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. ही मुंबई आहे कोणाची? उगाच तुम्ही कुठून तरी कधीतरी आलात आणि राज्य करायचं म्हणून वाटेल त्या विकासाचे स्वप्न दाखवून मुंबईकरांना बेघर करायचं, मग ती जी काही विकासाची स्वप्न आहेत ती आहेत तरी कोणासाठी? जे मी वचन देतोय की 500 फुटातल्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ हा मी करतो आहे, मुंबईतल्या शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना बस सेवा बस प्रवासापूर्ण माफ हे मी करणार आहे. मी म्हणजे कोण? मी म्हणजे तुम्ही, मी म्हणजे शिवसेना. हे तुम्ही बसलेले सगळे जर का महापालिकेवरती भगवा फडकवू शकलो आणि शकणारच तर आणि तरच ह्या गोष्टी होणार आहेत, आणि ते फडकवणार आपण.
आणि त्याचप्रमाणे आणखीन एक जी योजना आणलेली आहे मुंबईकरांसाठी आहे. सरकारच्या अनेक योजना असतात पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या त्या काही काही व्याख्या असतात. मग ते बी पी एलचं कार्ड मला आधी पहिलं कळतच नव्हतं बी पी एल कार्ड नाही, पण ते बी पी एल कार्ड असेल तर असेल, बी पी एल कार्ड असेल. मला प्रश्न म्हटला माझ्याकडे वोडाफोन आहे तुला, नाही तसं बी पी एल नाही. मग ते त्यांनी मला बी पी एल सांगितलं. म्हटलं कसलं तुम्ही बी पी एल आणि करताय, बाकीची लोक काय त्यांना काही जीव नाही, विशेष करून गरिबांसाठी ज्या योजना आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेतच. पण मग माझा मध्यमवर्गीय आहे त्यांनी जायचं कुठे, तो ना बिचारा त्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत ना त्याला मोठे हॉस्पिटल परवडत, मग त्यांनी जायचं कुठे. आणि म्हणून जी काय आपण एक योजना आणलेली आहे शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच, सरकारी योजनामध्ये न बसणारे अनेक जे आपले लोक आहेत मग ते गरीब असतील मध्यमवर्गीय असतील आणखीन कोणी असतील त्यांना सगळ्यांना मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा आपण माफ करणार आहोत, संपूर्ण उपचार मोफत आहे अशा योजना कोणतरी घेऊन येते. खरं म्हणजे ही निवडणूक म्हटल्यानंतर तुम्ही काय काय देणार आहात सांगा लोकांना, आम्ही काय काय देतो सांगा लोकांना, आणि मग जनतेने निर्णय घेऊ द्या की तुम्ही जरी काही म्हणालात तरी आमचा विश्वास हा शिवसेनेवरती आणि भगव्यावरती आहे. कृपा करून तुम्ही घरी बसा, आम्ही यांच्यासोबत आहोत ते बरे आहोत. ही अशी निवडणूक व्हायला पाहिजे. पण उगाच काहीतरी करत बसायचं, वारेमाप वेडेवाकडे आरोप करायचे आणि ते सुद्धा चांगले स्पष्ट आरोप करणं, बोबडे आरोप काय करताय. काहीतरी आपलं मध्ये ते कोणतरी बोललं ना मंत्र्यापेक्षा थुकी अधिक, ते तुझाच पक्षातलं बोलतोय मी काय करू त्याला. पण हे नुसतं थुकाथुकी करून होणार नाहीये. मुंबईला सुद्धा एक अस्मिता आहे, मुंबईला सुद्धा स्वाभिमान आहे, आणि शिवसेनेच्या विरोधात शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबियांच्या विरोधात जो कोणी बोलतो तो संपतो, त्याला मुंबईकर संपवतात, हा सुद्धा एक इतिहास आहे. आणि म्हणून मी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आज ही माझ्या प्रचाराची पहिली सभा आहे. 24 तारखेला नव्हे 23 तारखेला दुपारी मला हा पूर्ण परिसर हा पूर्ण भगवा करून पाहिजे. देणार आहात? आणि भगवा सुद्धा कसा पाहिजे? भगवा सुद्धा स्वच्छ भगवा पाहिजे, त्याच्यावरती कोणत्याही दुसऱ्या रंगाचा डाग नकोय मला, तर त्याला भगवा म्हणतात. तर त्याला भगवा म्हणतात, शिवरायाचा भगवा त्याला भगवा म्हणतात. इतर रंगाचा कुठे पट्टा असेल डाग असेल त्याला भगवा म्हणत नाही, तो डाग पुसून टाका आणि शिवरायाचा पवित्र भगवा पुन्हा एकदा आपल्या महापालिकेवरती फडकवा, हे सांगण्यासाठी म्हणून मी मुद्दामहून तुमच्यापासून सुरुवात केलेली आहे. हे एक चांगलं पवित्र काम आहे, एक पवित्र काम आहे. मुंबईच्या पाण्याचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो हे सगळे प्रश्न हे आता या पुढच्या सभांमध्ये माझे येत जाणार आहेत. पण खरंच ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती आरोप केले त्या आरोप करणाऱ्यांचे दात त्यांच्याच लोकांनी पाडले त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या त्या समितीला लाख लाख धन्यवाद देतोय. आणि मग हा खरा रिपोर्ट संजय आपण यातला काही जो भाग आहे तो सामनात प्रकाशित केला पाहिजे. यापूर्वी केलाही होता पण त्याच्यामध्ये येऊ द्या, माझी मुंबई ही पारदर्शकतेमध्ये अव्वल नंबर एक आहे. आणि त्यांच्याकडे असलेलं नागपूर बिपूर मला वाटतं ते कुठे काय त्यांचा पत्ताच नाही आहे. त्यांच्याकडे असलेल्या किती महापालिका आहे त्यांच्या पारदर्शकतेचं सांगा ना तुम्ही, आता त्याच्यावरती प्रश्नाचं उत्तर द्या म्हणा. तुमच्या पारदर्शकतेचं काय, आमची दाखवली पारदर्शकता. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून एकच विनंती करायला आलेलो आहे, विजय तर आपला निश्चितच आहे, जिंकणार म्हणजे जिंकणार. पण आता कोणी तुम्हाला दिवसायचा प्रयत्न करेल, कोणी चिडवायचा प्रयत्न करेल, नवे आपली मतं फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करेल, फाटाफूट करण्याचा प्रयत्न करेल, युतीबाबत मी निर्णय घेतलेला आहे, यापुढे युती नाही. आणि उगाच एकदा युतीच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतर मला आता युतीच्या राजकारणाला हात लावायचा नाही, अजिबात लावायचा नाही. हात पोडले तेवढे बस झालं, मनामध्ये काळंबैरं घेऊन पुन्हा युतीसाठी हात पुढे करणाऱ्यांशी मला युती करायची नाही, अजिबात करायची नाही. आता जे काही असेल ते माझ्या शिवसेनेचं एकटीचं असेल, जो काही पराक्रम दाखवतील ते माझे शिवसैनिक त्यांच्या मनगटातल्या ताकदीवरती दाखवतील, आणि जो काही भगवा फडकवतील तो सुद्धा भगवा हा बिन डागाचा फडकवतील, ही शपथ घेऊन मी आता मैदानात उतरलेलो आहे. आणि मला आज खरंच समाधान आहे, हे एवढं मोठं माझं सैन्य असल्यानंतर पार कुठपर्यंत गेलंय दिसत म्हणजे त्याचं शेवटच कळत नाही कुठेतरी. सगळ्यांना धन्यवाद देतोय. बस
मला असं वाटतं ही प्रचाराची नाही, ही विजयाची सभा आहे. तुम्ही सगळ्यांनी मनात आणलेलाच आहात, निश्चय केलेलाच आहात, तो निश्चय आता 21 तारखेला आपल्याला सत्यामध्ये उतरवायचा आहे. मी तर रोज फिरणार आहे, सगळीकडे जाणार आहे, जातो आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या कर्तव्याला चुकायचं नाही. प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये जाऊन शिवसेनेचा वचननामा असेल, शिवसेनेची पुढची वचनं असतील, केलेली कामं असतील, ही सगळ्यांना तुम्ही सांगा. कारण कामाच्या या धबडग्यामध्ये समोर दिसणार सुद्धा काही वेळेला दिसत नाही, आणि मग टी व्हीवरनं म्हणा, पेपरमधनं म्हणा, जे खोटे नाट्य आरोप, कारण त्यांच्याकडे सत्याने हरवलं त्यांच्याकडे काहीच नाही आहे. आणि अमित शहानंसुद्धा मी सांगतोय की हे फ्रेंडली मॅच नाही आहे. तुम्ही तुमचा संकटात तुमच्या सोबत तुमच्या पाठी खंबीर उभा राहणारा मित्र तुम्ही गमावलेला आहात. शिवसेना प्रमुख त्यावेळेला नसते हे मी मागे सुद्धा बोललेलो आहे. तर गोधरा आणि अहमदाबाद नंतर मोदींचं काय झालं असतं ह्याचाही विचार करा. तुम्ही तो मित्र गमावलेला आहात. आणि मित्राबरोबर तो महाभारतामधला जुगार नाही खेळायचा आम्हाला, आम्ही जुगारी नाही आहोत. हे फ्रेंडली मॅच नाही आहे, ही आहे ती आमची अस्मितेची लढाई आहे. आणि महाराष्ट्र तोडण्याचं पाप ज्याच्या मनामध्ये आहे त्याची टक्कर माझ्या शिवरायाच्या भगव्याची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.